ज्या विद्यार्थ्यांना अजून बी एम एस बी एच एम एस चं ॲडमिशन झालेलं नसेल, बी एस सी नर्सिंग, बी ए फिजिओथेरपी, तर त्या संदर्भात ही महत्त्वाची सूचना आहे. डी एम ए आरच्या वेबसाईटवरती काही कॉलेज नवीन कॉलेजची यादी जी आहे ती नवीन कॉलेजची यादी डिक्लेअर करण्यात आलेली. ज्या विद्यार्थ्यांना अजून ॲडमिशन भेटलेलं नसेल ती यादी पाहू शकता तुम्ही. तर त्यामध्ये सगळे बी एम एस बी एच एम एस बी एस सी नर्सिंग आणि फिजिओथेरपीचे कॉलेजचे नावं आहे. त्यातील तुम्हाला जे योग्य वाटत असेल असे कॉलेज तुम्ही घेऊ शकता. जर योग्य नसेल तर तुम्हाला ते कॉलेजचे नावं जे आहे ते ॲड करायची काही आवश्यकता नाही. त्याच पद्धतीने बी एम एस बी एच एम एस च्या ज्या व्हॅकन्सीज आहे प्रायव्हेट कॉलेजच्या, त्या व्हॅकन्सी त्या वेबसाईटवरती आपल्या डिक्लेअर झालेल्या आहे. डी एम ए आरच्या वेबसाईटवरती व्हॅकन्सी पाहू शकता तुम्ही. म्हणजेच या नवीन कॉलेजनुसार त्या व्हॅकन्सीज आहे, तरच तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म भरणं गरजेचं आहे. जर नवीन कॉलेज तुम्हाला अलॉट करायचे नसतील, नवीन कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं नसेल, तर ते प्रेफरन्स फॉर्ममध्ये तुम्हाला बदल करायची आवश्यकता नाही आहे. तुमच्या आधीचा जो प्रेफरन्स फॉर्म आहे तो ॲज इट इज कंटिन्यू केला जाणार आहे. त्याच पद्धतीने आता पुढचा राऊंड होणार आहे की नाही, तर पुढच्या राऊंडच्या जर व्हॅकन्सी क्रिएट झाल्या तरच पुढचा राऊंड होईल. पुढच्या राऊंडच्या जर व्हॅकन्सी क्रिएट झाल्या नाही तर पुढच्या राऊंडचं इन्फॉर्मेशन पण डी एम ए आरची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती पुढे काय होणार आहे त्याबद्दल नोटिफिकेशन हे दररोज अपडेट घेत राहा. त्याच पद्धतीने आणखी बऱ्याच आता हे जे काही सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर झालेली आहे ही सिलेक्शन लिस्ट, त्यामध्ये एम यू एच एस नाशिक ॲफिलिएटेड कॉलेजेस होते. मग पुढचे जे कॉलेज आहे बाकीचे इतर, त्यांची लिस्ट पण येणार आहे की नाही त्याही संदर्भात अजून इन्फॉर्मेशन वेबसाईटवरती अवेलेबल नाही आहे. ती सर्व इन्फॉर्मेशन वेबसाईटवरती जेव्हा अवेलेबल होईल त्यावेळेस आपण त्यावरती डिस्कशन करता येऊ शकतं ऑथोराईज. आता सध्या फक्त न्यूली जे काही कॉलेज झालेले अलॉट त्याची फक्त एक यादी डी एम ए आरच्या वेबसाईटवरती डिक्लेअर करण्यात आलेली आहे. जसे जसे नवीन अपडेट येतील त्या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन क्लिक करा आणि असेच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर सबस्क्राईब बटन आणि बेल बटन क्लिक करा. धन्यवाद.